नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण दिवाळी फराळातील खुसखुशीत करंजी बनवतो आहे। तर बऱ्याच जणांची करंजी तळल्यानंतर मऊ पडते किंवा त्याचं बाहेरचं आवरण जे असतं ते कडक तयार होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान अशी खुसखुशीत करंजी करण्यासाठी पीठ कसं भिजवायचं, सारण कसं तयार करायचं आणि करंजी तळताना कोणती काळजी घ्यायची या सर्व गोष्टी पाहणार आहोत। तर लगेच आता ही करंजी बनवायला करूया सुरुवात। सर्वात आधी आपण या करंजीसाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया। तर आधी वजनी मापं पाहूया। इथे मी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मैदा घेतला आहे। तर एवढ्या मैद्यामध्ये साधारण मोठ्या आकाराच्या 50 करंज्या तयार होतात। 80 ग्रॅम बारीक रवा, 1/2 टीस्पून मीठ आणि 120 ml मी इथे तूप घेतलं आहे, म्हणजे 4 कप मैदा घेतला आहे, 1/2 कप बारीक रवा आणि 1/2 कप पातळ तूप घेतलं आहे। सारणासाठी आपल्याला लागणार आहे किसलेलं सुकं खोबरं 3 कप, पिठी साखर 1/2 कप, बारीक रवा 1/2 कप, खसखस 1 टेबलस्पून, वेलचीपूड 1 टीस्पून, जायफळपूड 1/2 टीस्पून आणि 2 टेबलस्पून मी इथे काजू आणि बदामची पूड करून घेतली आहे। आता आपण पीठ भिजून घेऊया। तर त्यासाठी एका परातीमध्ये आता हा मैदा घालायचा आहे, बारीक रवा, मीठ घालायचं आहे। तर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं पीठ घातलं की तो पदार्थ खायला आणखी छान लागतो। सगळे सुके जिन्नस आता हाताने मिक्स करून घेऊया आणि हे तूप मी आता कडकडीत गरम करून घेतलं आहे, तर ते घालायचं आहे आणि सगळ्या मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। तर असं दोन्ही हातावर घेऊन चोळून घेऊया, म्हणजे मैद्याला अगदी व्यवस्थित लागतं। तर मोहन म्हणजे तूप हे अगदी प्रमाणात झालं तरच करंजी छान खुसखुशीत तयार होते। त्याचं जे आवरण असतं ते एकदम मस्त क्रिस्पी होतं। इथे मी आता सगळं तूप या मैद्याला चोळून घेतलं आहे। तर आता पाणी घालून आपण पीठ भिजून घेऊया। तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे। पीठ आपल्याला फार सैल किंवा फार घट्टही भिजवायचं नाही, मध्यम स्वरूपाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। हे असंच आता 20 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे या मैद्यासोबत जो आपण रवा घातला आहे तो पण छान भिजतो। पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे, यामध्ये सुरुवातीला आपण ही खसखस घालूया आणि अगदी मंद गॅसवर हिला भाजून घ्यायचं आहे। तर हलकंसंच भाजायचं आहे, खसखस खूप बारीक असते त्यामुळे अगदी पटकन भाजल्या जाते। तर ही आता भाजून झालेली आहे, काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपल्याला हे किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि मंद गॅसवर हे खोबरं पण हलक्या तांबूस रंगावर भाजून घेऊया। असं खोबरं हलकंसं भाजून घेतलं म्हणजे करंजी जरी जास्त दिवस राहिली तरी त्याचा खऊट असा वास येत नाही आणि खायलासुद्धा करंजी खमंग लागते। तर आता हे खोबरंसुद्धा इथे भाजून झालेलं आहे, काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपण 1 टीस्पून तूप घालूया आणि हा रवा घालायचा आहे आणि यालासुद्धा मंद गॅसवर हलक्या गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे। तर फार जास्त भाजायची ह्याला गरज नाही, हलकंसंच भाजायचं आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता हा रवा भाजून झालेला आहे, हलकासा भाजल्याचा सुगंध पण येतो आहे। तर आता काढून घेऊया आणि हा रवासुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। हे खोबरंसुद्धा आपलं थंड झालं की हाताने असं याला चुरून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता हा भाजलेला रवा घालूया। पिठी साखर घालायची आहे, खसखस घालूया, वेलची पूड आणि ही जायफळाची पूडसुद्धा घालायची आहे आणि शेवटी काजू आणि बदामची जी आपण पावडर करून घेतली आहे ती पण घालायची आहे। सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर मस्त आपलं सारणसुद्धा आता इथे तयार झालेलं आहे। पीठ भिजून पण आता 20 मिनिट झाली आहेत। तर परत या पिठाला 1 ते 2 मिनिट छान मळून घ्यायचं आहे आणि आता याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया।
एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे. हवं तर तुम्ही पोळपाटाला खाली थोडंसं तूप पण लावून घेऊ शकता. आणि आता याला गोल पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. तर फार पातळ किंवा फार जाडही ही पुरी ठेवायची नाही, मध्यम स्वरूपाची लाटून घ्यायची आहे. तर इथे मी आता छान अशी पुरी लाटून घेतली आहे. आता ही लाटलेली पुरी आपल्याला या करंजीच्या साच्यामध्ये ठेवायची आहे. थोडंसं ह्याला असं हाताने खोलगट करून घ्यायचं आणि यामध्ये सारण भरायचं आहे. तर चांगलं दाबून असं मी सारण घातलं आहे. थोडंसं कडेने पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ही बंद होते आणि आतून तळताना सारण बाहेर येत नाही. आता चांगलं दाबून घ्यायचं आहे, साचा बंद करून घ्यायचा आहे आणि कडेचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. तर एकदम मस्त अशी गुबगुबीत करंजी तयार झाली आहे. आणखी एक पुरी अशाच पद्धतीने आपण लाटून घेऊया. आणि आता तुमच्याकडे हा साचा नसेल तर घरात जी करंजीची फिरकी असते त्याने सुद्धा तुम्ही ही करंजी कट करून घेऊ शकता. तर आता इथे मी यामध्ये सारण भरून घेतलं आहे आणि या फिरकीने असं साईडचं कट करून घ्यायचं आहे. जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे. तर ही दुसरी करंजीसुद्धा मी इथे बनवून घेतली आहे. अशाच पद्धतीने आता करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. आता या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर गॅसवर मी एका पसरट कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तर ते आता झालं आहे का ते पाहूया. तर एक गोळा घालून बघायचा आहे. तर या करंजीसाठी फार कडकडीत तेल गरम करायचं नाही, मध्यम स्वरूपाचं आपल्याला तेल लागणार आहे. तर आपलं तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे, याला थोडेसे हलके बुडबुडे येत आहेत. तर आता यामध्ये करंज्या सोडूया. तर एका वेळेस बसतील तेवढ्या करंज्या यामध्ये सोडायच्या आहेत. तर जेवढ्या या कढईत बसतील तेवढ्या आपल्याला करंज्या सोडायच्या आहेत. आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर या तळून घ्यायच्या आहेत. फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, तरच करंजी खायला खुसखुशीत लागते, तिचं आवरण मस्त असं क्रिस्पी तयार होतं. थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही, थोड्याशा वर आल्या की मग पलटून घ्यायच्या आहेत. आणि दोन्ही बाजूने उलटसुलट करून छान अशा लाईट गोल्डन कलरवर तळून घ्यायच्या आहेत. तर करंजी ही फार तांबूस नसते, अगदी हलकासा त्याला तांबूस रंग असतो. आता उलटसुलट करून या करंज्या मी तळून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम याला लाईट असा सोनेरी रंग आला आहे. तर आता या काढून घेऊया. अशाच पद्धतीने आता सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. आणि एका वेळेस बसतील तेवढ्या करंज्या कढईमध्ये घालायच्या आहेत. तर आता ही दुसरी बॅच पण आपली इथे तळून झाली आहे, काढून घेऊया. अशा पद्धतीने केलेल्या करंज्या खायला एकदम खुसखुशीत लागतात, याचं आवरण छान असं क्रिस्पी तयार होतं, आतलं सारणसुद्धा खायला एकदम खमंग लागतं. तर जरूर करून पहा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.